पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज वेळापूर येथे विसावणार आहे. आपण सध्या दिंडी क्रमांक 10 करमबुवा करडकर या दिंडीमध्ये आहोत आणि हे दिंडीचे जे राहुटे आहेत या राहुट्यामध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्यासोबत या दिंडीतील नांदेडचे काही भाविक वारकरी आहेत जे पती पत्नी असं दाम्पत्य हे सोबत वारी करतात. गेली अनेक वर्षापासून हे वारी करत आहेत. आपल्याला हे पती पत्नी एक छान असा अभंग ऐकू घालणार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. येणे स्वच्छ मन झाले अभभरी, येणे स्वच्छ मन झाले अभभरी, स्वच्छ मन झाले अभभरी. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. परत माघारी घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, देताल मिठी सावकास, सावकास आल्या मिठी सावकास, सावकास सावकास. तुका म्हणे दे भरीला विठ्ठल, तुका म्हणे दे भरीला विठ्ठल, क्रुद्ध केले घरारीत, घरारीत काम क्रुद्ध केले घरारीत, येणे स्वच्छ मन झाले अभभरी, येणे स्वच्छ मन झाले अभभरी, महा सुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. परत माघारी घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही. अशा प्रकारे विठ्ठल नामाचा गजर करत भगवंताचा अभंगात हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. 9 तारखेला सर्व संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूर क्षेत्री दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक वारकरी आता पंढरपूरकडे निघालेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, वेळापूर.